उन्हामुळे चेहरा काळा पडलाय, टॅनिंग झालंय, हातपाय, मान, अगदी चेहरा पूर्णतः काळा झालाय, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. या उपायाने तुम्ही तुमचा चेहरा फक्त नैसर्गिक साहित्य वापरून अगदी गोरा पान बनवू शकता दुधाच्या मलईप्रमाणे. यासाठी आपल्याला घ्यायचा आहे आवळा पावडर. साधारणतः 1 चमचा आवळा पावडर मी इथे घेतलेले आहे. त्यानंतर 1/2 ते 1/2 चमचा मुलतानी माती आपल्याला इथे ॲड करायची आहे. मुलतानी मातीमुळे तुमच्या चेहऱ्याला या उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळेल, तसेच तुमच्या चेहऱ्यावर जे काही टॅनिंग झालेले ते पूर्णतः निघून जाईल. त्यानंतर चिमूटभर हळदीचा वापर आवर्जून करा, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर जर पिंपल्स किंवा पिंपल्सचे डाग, काळे डाग असतील तर ते निघून जातील. यानंतर चौथी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये आपण ॲड करणार आहोत गुलाबजल. गुलाबजलमुळे तुमचा चेहरा जो आहे तो खोलवर जाऊन स्वच्छ होईल, चेहऱ्याला आवश्यक ते मॉइश्चर म्हणजेच ओलावा मिळेल आणि चेहरा गोरा होण्यासाठीही मदत होईल. आता आपल्याला जसं हवं आहे त्या प्रमाणामध्ये गुलाबजल थोडं थोडं करून ॲड केलं तरी चालेल. आता या चारही वस्तू व्यवस्थित मिक्स करून आपल्याला एक फेस पॅक तयार करायचा आहे. आणि हो, हा जो फेस पॅक आहे तो तुम्हाला रात्रीच लावायचा आहे. दिवसा जर लावला तर याचा काहीच फायदा होणार नाही. रात्री जर हा उपाय केला तर तुमची जी चेहऱ्याची स्किन आहे तिला पूर्णपणे आराम मिळेल. साधारणतः चेहऱ्यावर 10 मिनटं हे आपल्याला लावून ठेवायचं आहे. लावताना अगदी सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला याचा मसाज करायचा आहे चेहऱ्याचा. तसेच तुमची मान काळी पडली असेल, पाठ काळी पडली असेल, हात पाय, त्या ठिकाणी तुम्ही या मिश्रणाचा वापर सहज करू शकता. तसेच हे मिश्रण जर तुम्हाला स्टोअर करायचं असेल तर तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये 3 दिवस हे मिश्रण स्टोअर करू शकता, त्यापेक्षा जास्त दिवस ते टिकणार नाही. आणि हो, हे जेव्हा तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवाल त्यानंतर बाहेर काढल्यावर आपल्याला 1/2 तासाने स्किनला हे लावायचं आहे. आता व्हिडिओमध्ये जसं दाखवलं त्याप्रमाणे आपल्याला चेहऱ्याची मसाज करायची. अगदी सोपा उपाय आहे, खूप कमी खर्चात होणारा आणि याने जो होणारा फायदा आहे तो दुप्पट आहे. तुमच्या चेहऱ्यावर सतत पिंपल्स असतील आणि ते गेल्यानंतर काळे डागही पडत असतील तरीसुद्धा हा उपाय केला तरीही चालेल. तसेच मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लगेच लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.